औरंगाबादला छत्रपति संभाजीनगर असं नाव देण्यात आले तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर केले. केंद्र सरकारकडून नाव बदलण्याचं ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रात्री उशिरा राज्य सरकारने ही राजपत्र जारी करत याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. एमआयएमनं नामांतरावरून थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली. संभाजीनगरच्या जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमनं दिलाय. आज नवी मुंबईत एमआयएमचं राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा आहे. याच अधिवेशनात संभाजीनगरच्या नामांतरावरून पुढची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतरानंतर ठाकरे गटाचे नेते आणि फडणवीस आमने-सामने आलेत. नामांतर फक्त शहरांचं झाले की संपूर्ण जिल्ह्याचं असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं नामांतर केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. नामांतर केल्याबद्दल भारत सरकारचे मनपूर्वक आभार त्यांनी मानले आहेत. छत्रपती संभाजीनगर नामांतराला केंद्रानं मंजुरी दिल्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी दिली. एकनाथ शिंदे श्रेयासाठी काम करत नसल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा फडणवीसांचा हा दावा उद्धव ठाकरेंनी खोडून काढलाय. फडणवीस जुन्या गोष्टी उकरून काढतात अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. आपण वैयक्तिक सुडाचं राजकारण केलं नाही असं ते म्हणाले. छत्रपतींचा विचार म्हणजे